मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गामा पैलवान यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. गामा पैलवान म्हणजेच रुस्तमे हिंद हे भारताचे द ग्रेट गामा या नावाने ओळखले जातात. त्यांचे संपूर्ण नाव गुलाम मोहम्मद बख्श भट असे होते. त्यांचा जन्म 22 मे 1878 रोजी जबाबवळ अमृतसर पंजाब ब्रिटिश प्रांतामध्ये झाला होता. 20व्या शतकाच्या सुरुवातीस ते जगातील एक अपराजित कुस्ती चॅम्पियन होते. 1910 मध्ये त्यांना वर्ल्ड हेवीवेट किताबाने सन्मानित करण्यात आले होते. गामा पैलवानाची उंची 5 फूट 7 इंच आणि वजन सुमारे 113 किलो होते. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज बख्श असे होते आणि गामा पैलवान यांना त्यांच्या वडिलांनी कुस्तीचे प्रारंभिक कौशल्य शिकवले होते. कुस्तीची आवड असल्याने त्यांनी लहानपणापासूनच कुस्तीपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते. मग काय, लहानपणापासूनच त्याने कुस्तीला सुरुवात केली आणि बघता बघता एकापेक्षा एक पैलवानांना मात दिली आणि त्याने कुस्तीच्या विश्वात आपले नाव कोरले. भारतातील सर्व कुस्तीपटूंना पराभूत केल्यानंतर ते 1910 मध्ये लंडनला गेले. 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते आपला भाऊ इमाम बख्श यांच्यासोबत इंग्लंडला गेले. त्यांची उंची केवळ 5 फूट 7 इंच असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी तेथील कुस्तीपटूंना खुले आव्हान दिले की ते कोणत्याही कुस्तीपटूला 30 मिनिटात पराभूत करू शकतात, परंतु कोणीही त्यांचे आव्हान स्वीकारले नाही. जागतिक हेवीवेट चॅम्पियनशिप 1910 आणि जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 1927 यासह त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शीर्षक जिंकली, जिथे त्यांना टायगर ही पदवी देण्यात आली. त्यांना मार्शल आर्ट आर्टिस्ट ब्रुसली यांनीही आव्हान दिल्याचे बोलले जाते. जेव्हा ब्रुसली गामा कुस्तीपटूला भेटला तेव्हा त्याने त्यांच्याकडून द कॅट स्ट्रेच शिकला, जो योगावर आधारित पुशअपचा एक प्रकार आहे. गामा पैलवान 20व्या शतकाच्या सुरुवातीला रुस्तमे हिंद झाले. गामा पैलवानांच्या आहाराबद्दल सांगायचं झालं तर गामा पैलवान हे पैलवानाच्या गावाचे रहिवासी होते आणि त्यांचे जेवण देशी होते. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की त्यांचा आहार खूप जड असायचा. ते दररोज 10 लिटर दूध प्यायचे. यासोबतच त्यांच्या आहारात 6 देशी कोंबड्यांचाही समावेश होता. यासोबतच एक पेय बनवायचे ज्यामध्ये ते सुमारे 200 ग्राम बदाम प्यायचे. यामुळे त्यांना ताकद मिळायची आणि मोठ्या कुस्तीपटूंना हरवण्यात मदत व्हायची. त्यांच्या दररोजच्या कसरतीबद्दल सांगायचं झालं तर गामा पैलवान त्यांच्या 40 सहकाऱ्यांसोबत दररोज कुस्ती खेळत असत. 5000 हिंदू स्कॉट्स किंवा सिटअप्स, 3000 हिंदू पुशअप्स किंवा 6 असा त्यांचा व्यायाम असायचा. सयाजीबाग येथील बडोदा संग्रहालयात 205 फूट घनदाट दगड ठेवण्यात आला असून त्याचे वजन सुमारे 1200 किलो आहे. 23 डिसेंबर 1902 रोजी गामा पैलवानांनी हा 1200 किलो वजनाचा दगड उचलला होता असे सांगण्यात येते. आता आपण गामा पैलवान यांच्या शेवटच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. फाळणीपूर्वी गामा पैलवान अमृतसरमध्ये राहायचे, पण वाढत्या जातीय तणावामुळे ते लाहोरला गेले. गामा पैलवान यांनी 1927 मध्ये स्वीडिश कुस्तीपटू जेस पीटरसनसोबत त्यांच्या आयुष्यातील शेवटची कुस्ती लढवली. त्यांनी आपल्या आयुष्यात 50 हून अधिक कुस्त्या लढवल्या आणि एकही कुस्ती हारली नाही हे नवलच. कुस्ती सोडल्यानंतर त्यांनी दमा आणि हृदयविकाराची तक्रार केली होती आणि त्यांची प्रकृती बिघडली. असे म्हटले जाते की ते इतके आर्थिक संकटात सापडले होते की त्यांना शेवटच्या क्षणी आपले पदके विकावे लागली. अखेर 1960 मध्ये वयाच्या 82 या वर्षामध्ये त्यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. मित्रांनो, ही होती द ग्रेट गामा यांच्याबद्दल सविस्तर माहिती. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. तुमचं ज्या कमेंट असतात ते मी
पाहत असतो आणि त्या द्वारेच तुम्हाला हे व्हिडिओ प्रोव्हाइड करत असतो. म्हणून जर तुम्ही कमेंट करत असला तर आपल्याला नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर आणणे हे शक्य होत असते. म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवीन नवीन पैलवान किंवा जे पैलवान होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळत असते. तर आपण भेटूया अशाच काही पैलवानांसोबत महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी किंवा रुस्तमे हिंद पैलवानासोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.